रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पावनेकर जी हे आज आपल्या या कराडच्या शहरामध्ये प्रथमच उपस्थित आहेत. एकंदरीत दोन वर्षापूर्वी त्यांना पूर्वी ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष होते, परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए मधून माननीय आठवले साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर भाऊंकडे ती धुरा आली आणि दोन वर्षापूर्वी भाऊंच्या मध्ये भाऊंना रिपब्लिकन पक्षाचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर प्रथमच इथे आले आणि त्याच्यामध्ये दोन वर्षाच्या कालावधीमध्ये एक वर्ष तर कोरोनामध्ये गेलेलं आहे आणि त्यामध्ये तरीसुद्धा रिपब्लिकन हे नाव वाड्यावस्तीवर पोचलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने भाऊंचंसुद्धा नाव युवकांच्या हृदयामध्ये असल्यामुळे दीपक भाऊ निकळचे हे नाव हृदयात असल्यामुळे संघटित बांधणीला मला सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून आजी म्हणजे इतकं असं कष्ट करावं लागलं नाही. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचा जी काही येणारे काळामध्ये जे होऊ घातलेल्या जे नगरपालिकेच्या निवडणुका आहेत आज साताऱ्यासारख्याच या कराडमध्ये कराड दक्षिण आणि दक्षिण कराड उत्तर असे दोन मतदारसंघ आहेत आणि त्या दोन मतदारसंघामध्ये दोन नगरपालिका कराड आणि शेजारीच असणारी मलकापूर अशा नगरपालिका निवडणुका आलेल्या आहेत त्या आणि त्याच अनुषंगाने आज आपण कराडचे दक्षिणचे अध्यक्ष म्हणून मुकुंदराव माने काम करत आहेत, उत्तरचे अध्यक्ष म्हणून आपले सर्जराव बनसोडे काम करत आहेत, त्याचबरोबर शहराचे खाली मलकापूरला पप्पू खिलारे काम करतो आहे, तर इकडं आपल्या कराड शहराला आम्ही संजय कांबळेंना अध्यक्षपद दिलं. तसेच युवकचे काम करणारे आपला आमचा वाढते आहे बिशे आहे ही सगळीच मंडळी आणि आज काही नव्याने प्रवेश होत आहेत यांच्या अनुषंगाने भाऊ आलेले आहेत आणि हा भाऊचा धावता दौरा होता. दोन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी मला कळलं की भाऊ इस्लामपूरला एका कामानिमित्त त्यांच्या खाजगी कामानिमित्त इस्लामपूरला जात आहेत. त्याच अनुषंगाने मी भाऊंना विनंती केली की त्यांनी सातारमध्ये कराडला थांबावे म्हणून आज कराडला थोड्याशा अल्पदित वेळ दिलेला आहे. त्याच अनुषंगाने संघटनेबरोबर आज आपल्या इथं महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार आलेले आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्राचे संघटक जोगदंड सर आलेले आहेत, असे तसेच रिपब्लिकन पार्टीचे युवक आघाडीचे कामगार जनरल आघाडीचे मुस्लिम आघाडीचे मराठा आघाडीचे तसेच सर्व आघाडीचे महिला आघाडीच्या अशा काही प्रमुख कार्यकर्ते इथं उपस्थित आलेले आहेत आणि आता पुढील संबोधित भाऊ करतील आपल्याला. मी इस्लामपूरला जात असताना त्या दादासाहेबांना कळला की दीपक भाऊ इस्लामपूरला चालले, तेव्हा दादासाहेबांनी सांगितलं की बाबा साताऱ्याला आणि कराडला आम्हाला थोडासा वेळ द्या आणि कराडला पण पहिलीच वेळ आहे माझी. कराडची जी पक्षबांधणीची जी जबाबदारी मी दादासाहेबांवर दिलेली आहे तर दादासाहेबांनी कराडमध्ये पक्षबांधणीचं काम खूप जोमाने चालू केलेलं आहे आणि जोमाने काम चालू करत असताना दादासाहेबांनी मला असं सांगितलं की बाबा भाऊ यांची जी कार्यकर्ते आहेत त्यांची धावती भेट घेणं गरजेचं आहे का त्या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला आपले उमेदवार द्यायचे आहेत. त्यासाठी दादासाहेबांनी सांगितल्यामुळे आपण इकडे एक धावती भेट आणि कार्यकर्त्यांचा एक मेळावा जेणेकरून रिपब्लिकन पार्टी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला पक्ष आहे, त्यांच्या विचाराचा पक्ष आहे आणि ह्या पक्षाची वाढ आम्ही 22 वर्षापासून काम करत असताना पण काही लीडर लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना फक्त एका जाती धर्मापुरतं सीमित करून ठेवलं होतं, पण आज याची धुरा आपल्या हातात आल्यामुळे फक्त एक वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोना असल्या कारणामुळे आपण प्रत्येक गाव जिल्ह्यामध्ये जाऊ शकलो नाही जिल्हा तालुक्यामध्ये, त्यामुळे आता आपण सुरुवात केलेली आहे की हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष हा वाढवण्याचा पक्ष आहे, हा गाव तिथे शाखा हे आपण चालू करत आहोत आणि हा पक्ष वाढवून आपल्या पक्षामध्ये नगरपालिकेमध्ये आपले नगरसेवक वगैरे आपण आणण्याचा जोमाने प्रयत्न करतो आहे आणि हा मेळावा आपण त्यासाठी घेतलेला आहे की पुढची वाटचाल आपल्याला कशा पद्धतीने करायला हवी, स्थानिक मूलभूत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कुठले कुठले प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर आपण तोडगा काय काढायचा आणि ते प्रश्न घेऊन आपण महानगरपालिकेमध्ये आपल्याला जायचं, त्यासाठी आम्ही हा छोटासा एक मेळावा आणि